दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पनवेलमध्ये कोरोनामुक्तीची गुढी उभारण्यात आली गुढीपाडव्यानिमित्त शहरामध्ये नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत हजारोच्या संख्येनं नागरिक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते यावेळी ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं या निमित्ताने विविध स्पर्धेंचं आयोजन देखील करण्यात आलं होतं पनवेल शहरात नववर्ष स्वागत समिती पनवेलच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त शहरात शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती शोभायात्रेस पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळून सुरुवात झाली असून सावरकर चौकामध्ये याची सांगता झाली या शोभायात्रेचं विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं तसंच अनेकांनी सरबत आईस्क्रीम खाऊ पेड्यांचे आणि पाण्याचं वाटप केलं यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सभागृहनेते परेश ठाकूर भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी नगरसेवक अनिल भगत मनोहर म्हात्रे नितीन पाटील विक्रांत पाटील नगरसेविका दर्शना भोईर रुचिता लोंढे गुरुनाथ लोंढे स्वाती कोळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर चिटणीस चिन्मय समळे संजय जैन उमेश इनामदार युवा नेते केदार भगत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या शोभयात्रेमध्ये सहभागी झाले होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट